बाल कामगार प्रथेविरुद्ध जागर जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये पथनाट्य सादरीकरण व चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सांगलीच्या वतीने दिनांक 12 जून ते 17 जून या कालावधीमध्ये बालकामगार प्रथाविरोधी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने पथनाट्य सादरीकरण व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य व चित्ररथाच्या माध्यमातून बालकामगार कामावर ठेवू नये, बालकामगारासंबंधी असणारे कायदे, बालकांचे संवैधानिक हक्क, लहान वयात कामामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम व शिक्षणाचे महत्त्व अशा विविध विषयावर जनजागृती करण्यात आली आहे. विशेषतः या जनजागृती अभियानाद्वारे जिल्ह्यातील 6 तालुके व जवळपास 40 गावांमध्ये बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यात आलेली आहे. अभिजित परीट, SBN मराठी, सांगली.